मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी कपलची चर्चा कायमच सोशल मीडियावर पाहायला मिळते. यातीलच एक फिटनेस फ्रीक सेलिब्रिटी कपल म्हणजे सोनाली खरे आणि विजय आनंद. जाणून घेऊया या जोडीच्या लव्ह स्टोरी विषयी आजच्या प्रेमाची गोष्ट मध्ये. सोनाली खरे मराठी इंडस्ट्रीमधील एक सुंदर अभिनेत्री. मराठी मालिकांमधून सुरुवात केलेल्या सोनालीने हळूहळू हिंदी इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केलं आणि तिच्या अभिनयामुळे तिला तिथे उत्तम प्रोजेक्ट्सही मिळाले. तर विजय आनंद हे बॉलिवूडमधील नावाजलेले अभिनेते. 90च्या दशकात त्यांनी सिनेमात काम करण्यास सुरू केलं आणि अल्पावधीतच त्यांना प्रसिद्धी मिळाली. प्यार तो होना ही था या सिनेमातील त्यांच्या भूमिकेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. दोघांचंही काम सिनेमा आणि मालिकांमध्ये जोरात चालू होतं आणि त्या दोघांची ओळख झाली ती रात होने को है या हिंदी मालिकेच्या सेटवर. मालिकेच्या एका एपिसोडसाठी त्यांनी एकत्र काम केलं. इथेच त्यांची ओळख झाली आणि शूट दरम्यान मैत्रीही झाली. ही मैत्री हळूहळू वाढू लागली. आपण एकमेकांच्या प्रेमात आहोत हे त्या दोघांनाही जाणवलं, पण व्यक्त करण्यासाठी पुढाकार कुणीच घेत नव्हतं. शेवटी विजय यांनी सोनालीला प्रपोज केलं आणि तिनेही लगेच होकार दिला. 2.5 वर्षाच्या रिलेशनशिप नंतर ही जोडी लग्नबंधनात अडकली. विजय हे पंजाबी आहेत तर सोनाली अस्सल महाराष्ट्रीयन. विशेष म्हणजे दोघांच्या वयात तब्बल 27 वर्षाचं अंतर आहे. विजय आता 67 वर्षाचे असून सोनालीचं वय आता 40 आहे. विजय हे कुंडलिनी योग प्रशिक्षक सुद्धा असून त्यांची स्वतःची फिटनेस इन्स्टिट्यूट आहे आणि सोनाली सुद्धा त्यांना या कामात मदत करते. तिनेही योगाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलंय. हे कपल त्यांच्या फिटनेस बाबत खूपच जागरूक आहे. सोशल मीडियावरही त्यांच्या फिटनेस रुटीनचे व्हिडिओ चांगलेच व्हायरल असतात. या दोघांना सनाया नावाची मुलगी असून लवकरच तीही मायलेक या सिनेमातून मराठी इंडस्ट्रीत पदार्पण करते. सोनाली आणि विजय यांची लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.